हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे अरुण विविध कार्यकारी सेवा सोसायटीला राज्य शासनाच्या वतीने सहकार भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिरोळ तालुक्यातील दत्त उद्योग समूहामार्फत चेअरमन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते सेवा सोसायटी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी गणपतराव पाटील यांनी अरुण सोसायटीचे संस्थापक संचालक रघुनाथ पाटील, चेअरमन अण्णासो पाटील, संचालक रायगोंडा पाटील, प्रभाकर पाटील, संजय पाटील आदींचा सत्कार केला आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या चंदूर मधील अरुण सेवा सोसायटीला शासनाच्या वतीने हा मानाचा पुरस्कार मिळाला असून या पुरस्काराचं वितरण नाशिक येथे 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. 51,000 रुपये रोख मानचिन्ह सन्मान पत्र देऊन सहकार भूषण या पुरस्कारानं या सोसायटीला गौरवण्यात येणार आहे. यावेळी बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले, चंदूर भागातील शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या विकासासाठी तसेच परिसराचा विकास साधण्यासाठी अरुण सोसायटीचा अरुणोदय झाला आहे. संस्थापक कैलासवासी देवगोंडा कलगुंडा पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात 1946 रोजी या सोसायटीची स्थापना केली. संस्थेचा ऑडिट अ स्टार वर्ग असून संस्थेचे 1100 सभासद आहेत. 100% कर्ज वसुली आहे. या कामाची दखल शासनाने घेतली असून अरुण सेवा सोसायटीचे चेअरमन अण्णासो पाटील, व्हाईस चेअरमन दत्ता पाटील यांच्यासह संचालक मंडळ, सेवक वर्ग, शेतकरी सभासद यांचा संस्था प्रगतीमध्ये मोलाचा वाटा आहे. संस्थेने शेतीपूरक उद्योग व्यवसाय तसेच अन्य सेवा सुविधा देऊन सेवा सोसायटीचे काम आदर्शवत ठेवले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.